कर्जत तालुक्यातील लोणी मसदपूर येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सरपंच आणि त्यांच्या नातेवाईकांच्या कारभाराविरोधात आंदोलन सुरू केले. राज्य उपाध्यक्ष सुधीर टोकेकर यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण करण्यात आलं. यात ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे कर्जत तालुकाध्यक्ष बापू सुतार, रवी पवळ, उत्तम कटारे, आशिष बागवान, अरुण राऊत, दादा कांबळे, संजय क्षीरसागर, संजय डाडर आदी सहभागी झाले. लोणी समतपूरच्या महिला सरपंच आणि त्यांचे पती आणि इतर नातेवाईक ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप करतात. चांगलं काम करूनही कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठवतात. हे प्रकार थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी चर्चा करून स्वतः लक्ष घालण्याचं आश्वस्त केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. मी ॲडव्होकेट कॉम्रेड सुधीर डोबीकर, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटकचा राज्य उपाध्यक्ष आणि जिल्हा सेक्रेटरी. या ठिकाणी कर्जत तालुक्यामधील लोणी मदतपूर येथील कर्मचाऱ्यांवर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाच्या विरोधात या ठिकाणी कर्जत तालुक्याच्या वतीने आम्ही ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. या ठिकाणी काम करूनही या कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. या ठिकाणी जे अरुण राऊत आहे आणि उत्तम कटारे आहे, पाणी पुरवठा आणि शिपाई असे त्यांचे पद आहेत, त्यांना सारखे 2-4 महिन्यापासून वेगवेगळ्या कारणाने नोटिसा देणे आणि बाकीचे त्रास त्यांना सुरू असून त्याविरोधात आम्ही वारंवार सर्व ठिकाणी यंत्रणेला नोटिसा दिलेल्या आहेत, पत्रव्यवहार केलेला आहे, तरी हा त्रास होत नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की आम्ही गावकऱ्यांचं काम करतो ते कर्मचारी म्हणून जवळजवळ 183 सणाचे सह्या आणलेले आहेत आणि याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की हे कर्मचारी चांगलं काम करतात. मग असं असताना या ठिकाणी जे सरपंच जे काही आहेत त्यांची जे नातेवाईक आहे ते जे आम्हाला त्रास देतात, ह्या त्रासापासून आमची सुटका झाली नाही, आम्ही या ठिकाणचं आमचं जे उपोषण ते सोडणार नाही. धन्यवाद. लाल सर. प्रतिनिधी आशिष बोरा, महानगर न्यूज ब्युरो, कर्जत.